मित्रांनो, UPSC MPSC आयोगाच्या दृष्टीने प्रत्येक विषयाच्या परीक्षाभिमुख अवलोकन करण्यासाठी आपण ही विशेष मालिका सुरू केलेली आहे. मागील काही भागांमध्ये आपण इतिहास, भूगोल या विषयांची विस्ताराने माहिती घेतली. आजच्या भागात आपण भारतीय संविधान या विषयावर सखोल चर्चा करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी प्राची शिरसाट स्पेक्ट्रम अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण UPSC आणि MPSC आयोगाच्या मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर 2 चा अभ्यासक्रम व या पेपरच्या तयारी करता आवश्यक रणनीती, अभ्यास साहित्य इत्यादी बाबींवर चर्चा करणार आहोत. या पेपरच्या अभ्यासक्रमात भारतीय राज्यघटना, कारभार प्रक्रिया आणि राज्यव्यवस्था, सामाजिक न्याय आणि आंतरराष्ट्रीय संबंध या 5 प्रमुख अभ्यास घटकांचा आणि त्या अंतर्गत इतर उपघटकांचा समावेश केलेला आहे. भारतीय राज्यघटना हा या पेपरचा गाभा आहे. भारतीय राज्यघटनेचा अभ्यास केवळ पूर्व परीक्षेकरताच महत्वाचा नसून मुख्य परीक्षेतही या विषयाचे महत्व अनन्यसाधारण आहे. राज्यघटना या घटकातील उपघटक जसे की राज्यघटनेचा ऐतिहासिक आधार, तिची उत्क्रांती, वैशिष्ट्ये, दुरुस्त्या, महत्वपूर्ण तरतुदी आणि मौलिक संरचना इत्यादी बाबी अभ्यासाव्या लागतील. ब्रिटिश राजवटी दरम्यान भारतीय राज्यघटनेच्या उत्क्रांतीला प्रारंभ झाला. ब्रिटिशांनी 1733 साली लागू केलेला नियमन कायदा ते भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 या दरम्यान केलेले विविध कायदे, कायद्यांच्या तरतुदीतून विकसित होत गेलेल्या विविध घटनात्मक तरतुदी, स्वातंत्र्य लढ्या दरम्यान भविष्यातील भारताची राज्यघटना कशी असावी, विविध विचारांच्या नेत्यांनी केलेले वैचारिक मंथन, वादविवाद आणि चर्चा समजून घ्याव्यात. त्याचबरोबर संविधान समितीची रचना, तिचे कामकाज, समितीवर करण्यात आलेली टीका व त्याचा प्रतिवाद, उद्दिष्टांचा ठराव, संविधान समितीतील महत्त्वाच्या मुद्द्यांवरील वादचर्चा, राज्यघटनेची स्वीकृती, त्याचा मागोवा घेणे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. जगातील इतर संविधानाचा देखील भारतीय संविधान निर्मितीवर प्रभाव आढळतो. घटनाकारांनी अन्य देशांच्या संविधानामधील सर्वोत्तम भाग एकत्र केले. हे करत असताना त्यांनी भारतातील सामाजिक, आर्थिक व राजकीय परिस्थितीत लक्षात घेऊन भारताकरिता अनुरूप तरतुदी तसेच 1935 कायद्यातील आवश्यक प्रशासकीय तपशील इत्यादी बाबी घेतल्या. यामुळे भारताचे संविधान जगातील सर्वात मोठे संविधान बनले. राज्यघटना निर्मितीसाठी सुमारे 2 वर्ष 11 महिने 17 दिवस इतका कालावधी लागला. घटना स्वीकारली त्यावेळी घटनेत 22 भाग 395 कलमे आणि 8 अनुसूची यांचा समावेश होता. लिखित व विस्तृत संविधान, घटना दुरुस्ती प्रक्रियेतील ताठरता व लवचिकता यांचा मेळ, सार्वभौमत्व, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक, संघराज्य, आणीबाणीची तरतूद, मूलभूत अधिकार, राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्ये, स्वतंत्र न्यायमंडळ, एकेरी नागरिक तत्व, त्रिस्तरीय शासन इत्यादी राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये संकल्पनांसह आणि त्यातील बदलांसह अभ्यासावीत. राज्यघटनेचा अभ्यास करताना सर्वप्रथम सरनामा जसे की उद्देशिक किंवा प्रास्ताविक समजून घेणे महत्त्वाचे असते. कोणत्याही राज्यघटनेची उद्दिष्टे व ध्येये सरनाम्यामध्ये स्पष्ट केलेली असतात. सरनाम्यास उद्देशपत्रिका असेही म्हणतात. पंडित ठाकूरदास भार्गव यांच्या मते सरनामा हा घटनेचा आत्मा आहे. भारतीय सरनाम्यातून अधिसत्तेचा स्रोत, राज्यव्यवस्थेचे स्वरूप आणि राज्यव्यवस्थेची उद्दिष्टे स्पष्ट होतात. सरनाम्यामध्ये समाविष्ट केलेल्या तरतुदी आणि त्यासंबंधी भारतीय आणि पाश्चात्य अभ्यासकांनी केलेले विवेचन व विश्लेषण अधिक महत्त्वाचे आहे. त्याचा काळजीपूर्वक अभ्यास करावा. या संकल्पनांबरोबरच सरनाम्याशी संबंधित सर्वोच्च न्यायालयाचे खटले अभ्यासणे आवश्यक ठरते, कारण या संकल्पनांवर आधारित प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आढळतात. उदाहरणार्थ, गेल्या वर्षी म्हणजे 2023 साली झालेल्या मुख्य परीक्षेत भारतीय संविधानाशी संबंधित काही प्रश्न विचारलेले होते. उदाहरणार्थ, भारताचे संविधान प्रचंड गतिशीलतेच्या क्षमतांसह एक जिवंत साधन आहे. हे संविधान प्रगमनशील समाजासाठी तयार करण्यात आलेले आहे. जीवितांचे आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे अधिकार क्षेत्र विस्तारत आहे. या विशेष संदर्भाने हे विधान सोदारण स्पष्ट करा असा प्रश्न 15 गुणांसाठी विचारण्यात आला होता. तसेच समर्पक संविधानिक तरतुदी आणि न्यायालयीन निर्णयांच्या सहाय्याने लिंगभाव न्यायसंबंधी संविधानिक
परिप्रेक्ष्य स्पष्ट करा असा प्रश्न 15 गुणांसाठी विचारण्यात आला होता. भारतीय संविधान या विषयाची तयारी करण्यासाठी NCERTचे कॉन्स्टिट्यूशन ऍट वर्क हे इंग्रजीतील, तर राजकीय सिद्धांत व संकल्पना व भारतीय राज्यघटना स्पेक्ट्रम अकॅडमी प्रकाशित मराठीतील क्रमिक पुस्तक प्राथमिक वाचनासाठी उपयुक्त ठरते. भारतीय संविधान हा एक घटक किंवा त्यातील तरतुदी हा भाग पारंपरिक स्वरूपाचा असला तरी परीक्षेत येणारे प्रश्न हे समकालीन घडामोडींना जोडून विचारले जातात. याकरिता द हिंदू, इंडियन एक्सप्रेस, लोकसत्ता ही वृत्तपत्रे, सरकारची संकेतस्थळे इत्यादी बाबी वारंवार पाहणे महत्वाचे ठरते. संविधानाचा अभ्यास करताना सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे विविध संकल्पना व त्यांचा अर्थ स्पष्टपणे समजून घेणे होय. यानंतरच आपली तयारी पूर्णपणे होऊ शकते. मित्रांनो, तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. पुढील भागात भारतीय राज्यघटनेच्या या मालिकेतील मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्ये आणि मार्गदर्शक तत्वांची विस्ताराने माहिती घेऊयात. त्यासाठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.